नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। राज्य शासनानं गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचं औचित्य साधत रेशन कार्ड धारकांना 100 रुपयात आनंदाचा शिधा देण्याचं ठरवलंय। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आनंदाचा शिधा गोरगरीब लोकांपर्यंत पोहोचू शकला नाही, मात्र 14 एप्रिलच्या आधीच आनंदाचा शिधा कार्डधारकांपर्यंत पोहोचत असून 100 रुपयात 4 वस्तू नागरिकांना मिळणार आहेत। 100 रुपयामध्ये मिळणाऱ्या आनंदाच्या शिधामध्ये रवा, तेल, हरभरा, डाळ, साखर इत्यादी वस्तूंचा समावेश आहे। 100 रुपयात हा आनंदाचा शिधा घेण्यासाठी नागरिकांनी देवारी इथं स्वस्त धान्य दुकानात गर्दी केली होती। 9 एप्रिलपासून शिंदी इथं स्वस्त धान्य दुकानामध्ये आनंदाचा शिधा वाटप करण्यात आलाय। या वस्तूंबरोबर राशनधारकांना पिशवी सुद्धा मिळत आहे। दिवाळीला आनंदाचा शिधा अनेक नागरिकांना मिळाला नव्हता, तर ज्यांना मिळाला त्यांना 3 वस्तू मिळाल्या होत्या। गुढीपाडव्याला सुद्धा शिधा मिळाला नाही, मात्र यावेळेला आनंदाचा शिधा नागरिकांना लवकर मिळाला। देवारी इथं पत्रकार बहादूर चव्हाण यांच्या हस्ते नागरिकांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला। जवळपास 450 राशनधारकांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आलाय। शिधा वाटप करत असताना राशन दुकानदार देवीदास राठोड, अमोल डान्सर, दिलीप जाधव, सामाजिक कार्यकर्ते राज चव्हाण, पांडुरंग राठोड, कार्डधारक गोपाल राठोड यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते। सोयगाव प्रतिनिधी बहादूर चव्हाण।